नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील, आणि आज आपल्या संगतीनं आहे ते दिलीप शेजो म्हणून, हे रिक्षाचालक आहेत, अप्रामाणिकपणानं रिक्षा चालवतात. आणि काल त्यांच्या गाडीत एक अशी घटना घडली की आज ते प्रामाणिकपणानं रिक्षा चालवतात आणि त्यांच्या गाडीत काल एक बॅग विसरलेली होती की व्यवसाय करताना कुठं महावीरनगरवरून ते भाडं घेत 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 असे गेलेले होते आणि अंधेरीतून एक भाडं बसलेलं होतं आणि त्यांची बॅग पाठीमागं गाडीत राहिलेली होती पॅसेंजरची. आणि ती बॅग आज सकाळी कांदोली पोलीस स्टेशनला जमा केली आणि बॅग खुलली तर त्याच्यात आश्चर्य म्हणजे सुमारे 10 ते 12 तोळं हे सोनं त्या बॅगेत होतं. शिवाय त्यांची काय कागदपत्र होती ती, समजा पॅन कार्ड वगैरे असं काय, आणि लहान मुलांची कपडे वगैरे होती ती. आणि ती बॅग दिवसभर त्यालाही माहिती नाही की त्याच्या गाडीत पाठीमागं राहिलेली होती. संध्याकाळी गाडी बंद करताना त्यानं पाहिलं तर पाठीमागं बॅग राहिलेली आहे. आणि मग तो बॅग आता तो राहायला विरारला असल्यामुळं गाडी इथं बोर्लीला कंपाऊंडमध्ये बंद केली आणि तो बॅग घरी घेऊन गेला. सकाळी 10:30 वाजता आम्ही माझ्याकडे आला, मला फोन केला तर चल म्हटलं जाऊ बाबा आपण पोलीस स्टेशनला जावं लागेल, जमा करूया बॅग. आणि मग त्यांनी ती बॅग कांदोली पोलीस स्टेशनला, कांदोली वेस्टला पोलीस स्टेशनला बॅग ती बॅग जमा केली आणि पोलीसवाल्यांनी ती बॅग खोलली तर आश्चर्य म्हणजे त्याच्या जवळजवळ 10 ते 12 तोळं सोनं होतं. प्रामाणिकपणानं काम करणाऱ्या ह्या रिक्षाचालकानं हे सर्व, हे दिलीप शेजव नाव आहे त्याचं, आणि आता सध्या राहायला विरारला आहे. पूर्वी तो कांदोलीला राहायचा आणि मग ते कांदोली पोलीस स्टेशनमध्ये बॅग जमा केली. कांदोली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी ते बॅग खोलल्यानंतरसुद्धा आश्चर्य केलं की त्याच्यात सोन्याच्या बांगड्या होत्या, काही त्यांचे पर्स होते, त्याच्यात थोडेफार काहीतरी पैसे असतील त्यांचे, लहान मुलांचे पायातले दागिने कपडे वगैरे हे असे असताना. आणि खाली त्याच्यात त्या पॅन कार्ड खाली होतं, त्या पॅन कार्डच्या आधारे मूळ मालकांचा त्या महिलांचा 4 तासात कांदोली पोलीस स्टेशननं छडा लावला, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून घेतलं आणि त्यांचे दागिने त्यांना ती बॅग ही परत दिली. आणि अगदी पोलीस अधिकाऱ्यांनीसुद्धा दिलीप शेजवची पाठ चोपटली, आणखीन त्याला पोलीस अधिकाऱ्यांनी एक बंद पाकिट दिलं, शिवाय त्याला एक पोलिसांनीसुद्धा सत्कार केला की असा रिक्षावाला बाबांना आम्हाला एकवेकळ हुडकायला होते पण हा रिक्षावालाच आमच्याकडं हे सगळं घेऊन आला या. आणि त्यांनी प्रामाणिकपणानं चांगली 4 तास मेहनत करून पॅन कार्डच्या आधारे अंधेरीच्या त्या महिला होत्या त्यांना त्यांनी बोलवून घेतलं आणि त्यांना त्यांचं संपूर्ण सामान हे परत दिलं. आणि दिलीप शेजवची पोलीस अधिकाऱ्यांनीसुद्धा पाठ थोपटली, त्याला एक प्रेझेंट पाकिट बी त्यांनी दिलं आणि त्याला एक उभाईतांना ड्रेस दिला त्यांनी. पोलीसवाल्यांनी सत्कार केला म्हणजे पोलीसवालेसुद्धा किती प्रामाणिक आहेत. एखादं चांगलं काम, एखादी जर चांगली व्यक्ती तिथे गेली, प्रामाणिक व्यक्ती गेली तर त्यातेसुद्धा ते साथ देतात. शिवाय त्या महिलांना त्यांनी बोलवून घेतलं, त्या महिलांनीही त्याचं अभिनंदन केलं, त्यांनीही त्याला पाकिट दिलं आणि शेवटी तो दिलीप त्यांना त्यांच्या घरी सोडून आल्या. त्या महिला काल दागिने एवढे त्या बॅगेत असल्यामुळं त्या साहजिकच कोणीही घाबरणार आहे. तर असा हा प्रामाणिक दिलीप शेजव हा आता हे तर पोलिसांनी त्याला अभिनंदनच केलेलं आहे. तर आता रिक्षाचालकांनीसुद्धा लक्षात घ्यायचं आहे, जर आपल्याकडं कुठं प्रवासी वाहतूक करत असताना प्रवाशांचं सामानसुद्धा नजर चुकीनं राहतं किंवा गडबडीत राहतं तर ते आपल्या नजदीकच्या पोलीस स्टेशनला जमा करायचं की तुम्हाला ते त्यांना पोच करतात, तुमच्यासमोर ते व्हेरीफाय करतात, त्यांना बोलवून घेतात, त्यांची ओळख परेड घेतात आणि मग त्यांना ते सामान देतात. तर रिक्षाचालकांनी बी आता दक्षता घ्यायची आहे बाबांनो, आपल्या जर वाहनात कधी नजर चुकीनं सामान कुणाचं विसरलं तर नजदीकच्या पोलीस स्टेशनला सुद्धा देत जावा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिक्षाचालकांना शेअर करा जेणेकरून प्रामाणिक रिक्षाचालकांची कुचंबना होऊ नये. सर्वसाधारणपणे आज प्रत्येकाने विचार करा, 10-12 तोळं सोनं म्हणजे हे साधी गोष्ट नाही. आणि आजच दिलीप शेजव त्या प्रामाणिक रिक्षावाल्यानं कांदोली पोलीस स्टेशनला जमा केली ती बॅग, पोलीसवाल्यांनी ती बॅग खोलली पोलीस अधिकाऱ्यांनी आणि 4 तासात छडा लावून मूळ मालकांना ती बॅग त्यांनी वापस केली. तर अशा प्रामाणिक रिक्षावाल्यांचंसुद्धा आपण अभिनंदनच करूया. धन्यवाद. मूच वाले मोकाशी, यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.